नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं मी सविता फावडे खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण कॉर्नची चटपटीत भाजी कशी बनवायची ते बघतोय. चला तर तयारी करूयात. आपण कॉर्नच्या भाजीसाठी अर्धा कप कॉर्न घेतलेत आणि वाटण्यासाठी थोडेसे मोठभर शेंगदाणे भाजून घ्यायचे, दोन हिरव्या मिरच्या त्या देखील थोड्याशा तव्यावर भाजून घ्यायच्या आहेत, एक टोमॅटो, सात आठ लसूण पकड्या, अर्धा इंच आलं आणि एक कांदा, तो देखील तव्यावरती थोड्याशा तेलावरती मी भाजून घेतला आहे थोडासा. आता हे वाटण आपण वाटून घेऊयात. थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे, खूप जास्त पातळ करायचं नाही आहे. कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून आपण गॅसवर ठेवली आहे. एक चमचा मोहरी, एक चमचा जिरं तडतडू द्यायचं आहे. सात आठ कढीपत्त्याची पाने आपण टाकून घेतली आणि या तेलामध्ये लगेचच आपलं वाटण आपण टाकून घेतो आहे. वाटण टाकून घेतल्यानंतर लगेचच आपण त्याच्यावरती पावडर मसाले टाकून घेऊयात. येथे मी एक चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे, एक छोटा चमचा, एक अर्धा छोटा चमचा हळद पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. मी दोन छोटे चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे कारण आपण वाटणामध्ये दोन हिरव्या मिरच्या वाटून घेतल्यात, त्यानुसारच तिखट टाकायचं आहे. तसंही कॉर्न थोडेसे गोड असतात तर भाजी किती तिखट हवी त्यानुसार तिखट घालून घ्या. आपण धना पावडर टाकून घेतोय दोन छोटे चमचे. पावडर मसाले आपण वाटणावरती टाकून घेतल्यामुळे ते करपण्याची शक्यता नाही आहे, तरी देखील आपण गॅस मंदच ठेवलेला आहे. आता थोडीशी कापलेली कोथिंबीर देखील फोडणीमध्ये आपण घालून घेऊयात आणि जे आपण अर्धा कप कॉर्न घेतलेत ते आता या मिश्रणावरती आपण लगेच घालून घेतो आहे. कॉर्न काढून घेतलेले असेल आपण, जरी मकाचं कणीस झाकलेलं असेल तरी कॉर्न थोडेसे परत धुवून घ्यायचे. मी इथे मोठभर श्रावणी घेवडा देखील छोटा कापून टाकून घेतला आहे आणि अर्धा छोटा गाजर त्याच्या देखील छोट्या फोडी केल्या आहेत आणि ते देखील या भाजीमध्ये मी टाकून घेतलं आहे. थोडेसे शेंगदाणे देखील टाकून घेतलेत. आता आपण मॅगी मॅजिक मसाला अर्धी पुडी टाकून घेऊयात. एक वेगळीच हटके चव येण्यासाठी ही भाजी आपण या पद्धतीने बनवतो आहे. आता सर्वच मिश्रण कढईतलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्याच्यामध्ये वाटण वाटून घेतलं होतं त्याच्यामध्येच एक ग्लास पाणी घालून मी या कढईमध्ये ओतून घेतलं आहे आणि मिक्स करून घ्यायची भाजी. भाजीला मोठ्या गॅसवरती एक उकळी आणायची आहे आणि एकदा उकळी आली की भाजीला एकदा परत हलवून घ्यायचं आहे चांगलं आणि गॅस मंद करायचा आहे आणि परत झाकण देऊन 9-10 मिनिट भाजी शिजू द्यायची आहे मंद गॅसवरती. आता 10 मिनटानंतर आपण चेक करतो आहे, बघतो आहे मस्त भाजी चांगली शिजली आहे, छान अशी ग्रेव्ही भाजी आपली तयार झाली. तर आता आपण मीठ टाकलं नाही आत्तापर्यंत, तर भाजी जेवढे आहे त्यानुसारच अंदाज घेऊन मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करूयात आणि परत 2 मिनिट वाफू देऊयात भाजीला. चांगली मिक्स करून घ्यायची मस्त. भाजी फायनल झाल्यानंतर एक अंदाज येतो की किती मीठ टाकायचं आहे, त्याच्यामुळे मी अगोदर मीठ टाकलं नाही आहे. आता मीठ टाकल्यानंतर परत 2 मिनिट वाफू दिली भाजी आणि आता आपली भाजी तयार झाली आहे. तर गॅस मी आता बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर परत एकदा थोडीशी कापलेली कोथिंबीर वरून टाकून घ्यायची आणि परत भाजी मिक्स करून घ्यायची. अशा पद्धतीने आपली चटपटीत अशी स्वीट कॉर्नची भाजी तयार झाली. नक्की करून पहा, ज्यावेळेस भाजी नसते त्यावेळेस हा उत्तम पर्याय आहे आणि ही भाजी खूप हेल्दी देखील आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.